पालघर जिल्ह्यामध्ये आज दोन विविध ठिकाणी अपघात झाले आहेत. यामध्ये डहाणू चारोटी रोडवर दोन कारचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. डहाणू चारोटी रोडवरील आसवे येथे दोन कारचा समोरासमोर टक्कर होऊन अपघात घडला. या अपघातात दोन्ही कारचे चालक आणि एक महिला असे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर डहाणू येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर वाडा तालुक्यातील भिवंडी वाडा महामार्गावर शेषपडाजवळ बसला मागून एका कारने धडक दिली. यामध्ये चालक किरकोळ जखमी झाला असून कारचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.